पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत जॉयसमेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार तुम्ही एक विरोध पार केला तुम्ही दुसरा विरोधही पार केला तेव्हा मला समजत नाही मी योग्य ते करू पाहते तरी माझ्या वाट्याला एका समस्येनंतर दुसरी दुसरी नंतर तिसरी तिसरी नंतर चौथी येते बौद्ध देवा, देवा हे तुझ्याकडून नसेल मला वाटतं मी हार पाहिजे म्हणजे खरोखर कर देवा मला वाटलं तूच आहेस पण इतकं कठीण असलेली अपेक्षा नव्हती तुम्ही राक्षसांना हरवू शकता तुम्ही राक्षसांना मात देऊ शकता आज मी तुमच्याशी बोलणार आहे राक्षसांना हरवण्याविषयी कारण जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीबाबत पुढे जाण्याचं ठरवता आज सर तुम्ही या सभेत आहात आणि तुमच्या मनात एक गोष्ट आली असेल की आता बस मी हे असं सहन करत नक्कीच बसणार नाही मी परमेश्वरासोबत कार्य करून माझ्या जीवनातला बदल हा पाहणार पाहणार आहे आणि मला मला ना एक ठीकठाक वैवाहिक जीवन नको आहे मला उत्तम वैवाहिक जीवन हवं आहे कळलं मला एक असं पालक नाही बनायचं जे केवळ आपल्या मुलांच्या मोठं होऊन घर सोडण्याची वाट पाहतायत माझ्या उरलेल्या वर्षांमध्ये मला माझ्या मुलांवर खरोखर प्रभाव पाडायचा आहे किंवा किंवा तुम्ही म्हणत असाल माझं ना परमेश्वराच्या वचनाद्वारे सेवा करण्याचं स्वप्न आहे मी ते जाऊ दिलं देवाने माझा वापर करण्याचं स्वप्न मी जाऊ दिलं आणि आता मी पुन्हा माझ्या समस्येमध्ये गुरफटून गेले पण मी पुन्हा पुढे जाणार आहे किंवा मला कर्जमुक्त व्हायचंय मला कर्जाचा कंटाळा आलाय मी कर्जमुक्त होईन आता ऐका तुम्ही कितीही ठरवा जेव्हा तुम्ही पुढे जायचं ठरवता हे तुम्हाला नकारात्मक वाटणार नाही अशी अपेक्षा करते पण हे सत्य आहे की तुम्हाला सैतानाचा विरोधात जाणवतोच याची तयारी जर तुम्ही केली नाही तुम्ही त्याबाबत मनाची तयारी केली नाही तर पहिल्या टप्प्यावर पोहोचण्याआधीच तुम्हाला बहुधा हार दिसायला लागेल आपल्याला असं वाटतं की केवळ देवाने वचन दिलं म्हणजे ते आपोआप घडून येईल पण हे खरं नाही परमेश्वरासोबत सगळ्या गोष्टी शक्य आहेत पण आपण काहीच न करता केवळ बसून राहिलो तर सगळ्या गोष्टी देवासोबत घडतील असं होत नाही प्रेषित पौल महान प्रेषित पहिले करिंथ अध्याय सोळा वचन नऊ तो म्हणतो कारण मोठे व कार्य साधण्या जोगे द्वार माझ्यासाठी उघडले आहे आणि विरोध करणारे पुष्कळच आहेत आता एक सांगू छोटे राक्षस असतात मोठे मोठे राक्षसही असतात काल सभा सुरू होण्याआधी माझ्यासमोर चार छोटे छोटे राक्षस आले होते आणि सर्वप्रथम आज दोन तुटलेल्या बोटांनी तुम्हाला संदेश देते तुम्हाला या पट्ट्या दिसतील पहा काय काय चाललंय ते माझं मलाच माहीत नाही पण मी गेल्या वर्षी माझी बोट मोडून घेतली असं त्याचं काय काय करायचंय ते चालूच आहे पण मी नुकतंच एक दुसरं बोट सुद्धा मोडून घेतलं केवळ एका तुटक्या बोटामुळे मी घरी बसणार नाही मी ती बांधून ठेवीन मला कोणी विचारलं तुम्ही काय कराल त्याने तुम्हाला बंद बूट घालायला दिला तर मी म्हंटल मी ते बूट घालून संदेश देईन माझं वरदान हे माझ्या पायात नाही ते माझ्या मुखात आहे <laughs> एक सांगू कित्येक लोक लवकर हार मानतात पण मग काल रात्री जेव्हा मी इथे पोहोचलो डेव माझ्या पायाला पट्टी बांधत होता आणि मी सभेची तयारी करत होते मी माझी पुस्तकं घेतली मी माझ्या पट्ट्या लपवत होते सगळं ठीक होणार होतं मी पॅन्ट घातल्यावर मला काहीतरी गडबड वाटली म्हटलं काय काय झालंय हे आता मी विचित्र दिसते समजायला थोडा वेळ लागला पण ती नवीन पॅन्ट होती आणि टेलरने ती शिलाई मारलीच नव्हती आणि मी बूट घातले होते तयार झाले होते पण ही पॅन्ट सुरगळलेली होती कारण ती जरा जराशी लांब होती आणि मग संपूर्ण कपडे मला बदलावे लागणार होते मग मी सगळे कपडे बदलले जे चांगलंच होतं पण गडबड झाली कारण शेवटच्या क्षणी ते झालं आम्ही काल इथे पोहोचलो आणि मी माझा संदेश विसरले तो हॉटेलमध्येच राहिला एक सांगू बहुतेक वेळ मी त्याचा वापर करतच नाही पण मला तो समोर हवा असतो अगदी लागला तर तो हवा असतो मला मला वाटतं की तो संदेश परत जाऊन आणायलाच हवा पण काल रात्री संदेश देण्याआधी मी बाथरूमला गेले होते आणि मी हा मायक्रोफोन लावते आणि या सगळ्या वायर्स वगैरे आणि एक वायर ओढून दुसरी वायर ढकलायची आणि मी त्या मेन वायर्स ओढल्या आणि ती दुसरी टॉयलेट मध्ये पडली छोटे राक्षस पण या सगळ्यामध्ये मुद्दा हा आहे की माझ्यासाठी शांत आणि स्थिर राहण्याचं महत्व तुम्हाला कळेल की नाही खरंच कुणास ठोक प्रामाणिकपणे आणि खरंच सैतान आपल्याला निराश करण्याची तयारीच करत असतो पण सत्य हे आता ऐका सत्य हे आहे की आपण जेव्हा निराश होतो आपण भावनिक होतो आपण देवाचं ऐकणं थांबवतो आणि मग जे आपण ऐकतो ते आपल्या त्रासलेल्या मनाद्वारे ऐकतो आणि सगळ्यांवर चिडलेले असतो हे हे असंच ते तसंच असं घडतं आणि साऊंडची माणसं मांट सा म्हणतात की तुम्ही मायक्रोफोन पाडला ते आम्हाला सांगितलं का नाही कारण आम्ही त्यावर फुंकर मारून तो सुकवला असता <laughs> <laughs> मी मागे बसलेली मला वाटतं जर तुम्हाला माझ्यासाठी फार सोपं वाटलं तर मग मी ते फेकूनच देईन बघा या या सगळ्या गोष्टी शुल्लक आहेत याला तुम्ही दैनंदिन चिडचिड असं म्हणू शकता म्हणजे खरोखर हेच जीवन आहे पण पन प्रामाणिकपणे आणि खरं मला वाटतं की तुम्ही याला घाबरता कामा नये आयुष्यात काही गोष्टी सुरळीतपणे होतात पण सगळ्याच नाहीत आणि ठामपणे उभं राहण्याच्या तयारीत असायला हवं आपण हार मानण्यास नकार हा द्यायलाच हवा पुन्हा नव्याने सुरुवात करायला कधीच उशीर होत नसतो पण असा विचार करू नका की जेव्हा तुम्ही प्रयत्न करायला पाऊल उचलाल तेव्हा सैतान तुम्हाला मागे खेचण्यासाठी तुमच्या विरोधात पाऊल उचलणार नाही तो एक मानसिक हल्ला असू शकेल हा असा हल्ला असेल ज्यात तुमच्यावर प्रेम करणारी माणसंही तुम्हाला सांगतील तुम्ही ते करू शकत नाही म्हणजे तुमच्या कधी लक्षात आलं का जे लोक तुमच्या सोबत असायला हवेत ते सुद्धा तुमच्यावर देवाच्या इच्छेनुसार करण्यासाठी विश्वास ठेवत नाहीत आणि म्हणूनच आज माझी अशी इच्छा आहे की आपण बायबलमधल्या काही पुरुषांकडून काही शिकावं त्यातला एक नहेम्या तर आपण काही काळ नहेम्याच्या पुस्तकात घालवणार आहोत आणि मग इतर काही शास्त्रपाठांवरून नजर फिरवू पण ही सत्यकथा आहे ज्याने तुम्हाला मदत होईल असं मला वाटतं म्हणून सर्वप्रथम आपण नहेम्याचा पहिला अध्याय पाहणार आहोत वचन दोन पहा तेव्हा तेव्हा हनानी हनानी नावाचा एक माझा बांधव आणि इतर काही लोक यहुदांतून आले बंदिवासातून सुटलेल्यापैकी जे यहुदी शेष राहिले होते त्यांच्याविषयी व यरुशलेमाविषयी त्यांच्याकडे मी पुसत पास केला त्यांचे बांधव व इतर नातेवाईक कसे आहेत हे नेहमी हवं होतं आणि त्यांनी मला सांगितले वचन तीन बंदिवासातले जे अवशिष्ट लोक ज्या प्रांतात राहिले ते मोठ्या दुर्दशेत असून त्यांची अप्रतिष्ठा होत आहे यरुशलेमाचा तटही पडलाय व त्याच्या वेशी आग लावून जाळून टाकले आहेत तर ते अडचणीत असल्याचं त्याला कळलं जरा विचार कर शांतपणे यावर जेव्हा इतर लोक अडचणीत असतात तेव्हा तुमची प्रतिक्रिया कशी असते मला वाटतं आपली प्रवृत्ती थोडी अधिक अशी असायला हवी की बहुदा मी मदत करावी अशी देवाची इच्छा आहे पुष्कदा आपण म्हणतो ओ फार वाईट झालं मी त्यांच्यासाठी प्रार्थना करीन बघा प्रार्थना चांगली गोष्ट आहे पण आपण या एका गोष्टीची प्रार्थना करायला हवी की देवा मी काही करावं अशी तुझी इच्छा असेल तर मला दाखव ऐकलं का माझा देवा मी काही करावं अशी तुझी इच्छा असेल तर ते मला दाखव अगदी अशी प्रवृत्ती असण्यापेक्षा एक सांगू कोणीतरी काहीतरी करायला हवं किंवा मग देवाने काही करण्यासाठी मी प्रार्थना करीन पुष्कदा आपल्याला सुचत नाही की आपण काही करावं आणि एक सांगू का आपल्या जीवनाचा आणि कंपनीचा एक भाग आपल्या आनंदाचा आणि आवडीचा एक भाग म्हणजे आपल्यासाठी कुणीतरी काहीतरी करण्याची निष्क्रियपणे वाट पाहणे नव्हे तर ते इतरांसाठी करणे सक्रियपणे करणे सक्रियपणे तुमच्याच आरोग्याचा एक हिस्सा म्हणजे इतरांसाठी सक्रियपणे मदत करून आशीर्वाद ठरणे चला देवाची स्तुती करा <laughs> मला वाटतं तुम्ही नहेम्याच्या प्रतिक्रियेकडे लक्ष द्यावं देव नहेम्याला का वापरू शकला हे त्यातून आपल्याला कळतं वचन चार हे ऐकताच मी खाली बसून रडू लागलो आणि बऱ्याच दिवसापर्यंत विलाप करत राहिलो उपास करून स्वर्गीय देवाची प्रार्थना केली मला वाटतं ही स्वभाववृत्ती पाहण्याजोगी आहे कधी कधी आपण विचार करतो की परमेश्वर काही लोकांचा वापर का करतो इतरांचा का नाही खरंतर देवाला एक धीट व्यक्ती हवी होती जी ठामपणे म्हणू शकेल यरुशलेमाच्या भिंती पुन्हा बांधण्याची गरज आहे सैतानाने जे चोरलं ते पुन्हा मिळवण्याची गरज आहे अजूनही उशीर झाला नाही ही पूर्णपणे हार दिसते पण आपण पुनर्बांधणी करू शकतो आणि एक सांगू तुम्ही सुद्धा तुमच्या जीवनाची पुनर्बांधणी करू शकता तुमच्या जीवनात कुठल्याही प्रकारची निराशा किंवा एखादी दुःखद घटना घडो तुम्ही तुमच्या जीवनाची पुनर्बांधणी करू शकता मग तुमची नोकरी गेली असेल किंवा संपत्तीचं नुकसान झालं असेल किंवा पती किंवा पत्नीचा मृत्यू झाला असेल प्रियजनाचा मृत्यू झाला असेल घटस्फोट किंवा कोणी सोडून गेलं असेल नकार असेल लोकांच्या बाबतीत पुष्कळ गोष्टी घडतात तुमची तब्येत सुद्धा तुम्हाला आरोग्य खालावल्यासारखं वाटत असेल कारण तुम्ही तब्येतीची काळजी घेतली नसेल पण पुन्हा सुरुवात करायला उशीर नाहीये आरोग्यदायी व्हायला अजूनही उशीर झालेला नाही तुम्ही किती वाईट अवस्थेत असलात तरीही परवा नाही व्यायाम करण्यास आणि स्वतःची काळजी घेण्यास अजूनही उशीर नाही झाला त्यासाठी सैतान आपल्याला नेहमीच सांगतो उशीर झालाय तू आता फार वाईट अवस्थेतेस फारच उशीर झालाय पण मग तुम्ही तुमचं आयुष्य पस्तावा करत घालवता की तुम्ही योग्य गोष्ट योग्य त्या काळी का केली नाही पण त्याऐवजी तीच ऊर्जा घेऊन तुम्ही नव्याने सुरुवात का नाही करत आणि बघा पस्तावा करणारे म्हणून जगू नका आपण काय योग्य केलं नाही आपण पाहायलाच हवं इतिहासापासून शिकायला हवं आणि मग ते पाहून योग्य ते करायलाही हवं असं म्हणू नका मी खूप कर्जात आहे उशीर झालाय मी कधीच कर्जमुक्त होणार नाही आता हा कर्जबाजारी पणा मी स्वीकारायलाच हवा वगैरे नाही तुम्ही त्यापेक्षा हे म्हणायला हवं देवा हे पार करण्यासाठी मला एक योजना दे कारण अजूनही उशीर झालेला नाही आर्थिकरित्या स्थिर व्हायला अजून उशीर झालेला नाही आणि पुन्हा शाळेत जायला अजून उशीर झालेला नाही नवीन काम सुरू करायला अजून उशीर झालेला नाही कुणाला तुम्ही आवडायलाही अजून उशीर झालेला नाही पुन्हा आरोग्य प्राप्त करायला अजून उशीर झालेला नाही पुन्हा व्यवस्थित दिसायला अजून उशीर झालेला नाही मोठ्याने म्हणायला हवं अजून उशीर झालेला नाही तर नेहमी केवळ त्याच्यासाठीच नव्हे तर संपूर्ण इस्रायलासाठी प्रार्थना करायला गेला आणि झालं काय परमेश्वर त्याला बोलवत होता आणि त्याच्या या तीव्र भावनेत सामील होतं देवाचं बोलावणं जे त्याला त्या भिंतींच्या पुनर्बांधणीसंबंधी होतं म्हणून मी तुम्हाला प्रोत्साहन देते की जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीबाबत तीव्रपणे काही वाटत असेल तर शक्यता शक्यता आहे की त्या भावनेद्वारे परमेश्वर तुमच्याशी बोलत असेल मी दैहिक गोष्टींविषयी बोलत नाही बघा मी जे करते ते मला खरंच खूप आवडतं आणि मला देवाचं वचन शिकवायला इतकं आवडतं की ते माझं आयुष्य आहे आयुष्यच आहे ते माझं आणि मी त्या आयुष्यासाठी अडतीस वर्ष दिलेली आहेत आणि मी तेच करत राहीन जोवर मला येशू घरी नेत नाही तोवर कारण तो, तो माझ्याशी बोलला आणि माझ्या मनात त्याने घातलं तुम्हाला जेव्हा एखाद्या गोष्टीबद्दल फार तीव्रपणे काही वाटत जर ती इच्छा तुम्ही पूर्ण केली नाही तर आयुष्यभर त्रस्त राहा आमेन बघा नेहमी उत्कट भावनेचा होता म्हणून तो राज्याकडे गेला जिथे भिंत तुटली होती तिथे जाण्याची त्याने परवानगी परवानगी काढली तिथल्या स्थानिक अधिकाऱ्यांना देण्यासाठी राजा त्याला पत्र देईल का हे देखील त्याने विचारलं त्याने स्थानिक लाकडाच्या व्यापाऱ्यांना देण्यासाठीही पत्र मागितली म्हणजे त्याला लाकूड मिळेल त्याच्याकडे योजना होती तो पुढेही गेला आणि तो इतर लोकांशी बोलत होता त्याने लोकांना जागृत केलं तो, तो म्हणाला ही यरुशलैमाची अवस्था है। चला आहे चला आपण ती भिंत बांधायलाच हवी आहे ऐका कधी कधी एखादी समस्या तुम्हाला एकट्याला हाताळायला फार मोठी असते पण मग तुम्ही इतर काही निष्क्रिय मरगळलेल्या आळशी विश्वासणाऱ्यांबद्दल उत्कटता का बाळगत नाही इतर लोक काय करत नाहीत त्याबद्दलच ते कुरकुरत असतात त्यापेक्षा तुम्ही म्हणा बघा इकडे ही गरज आहे आणि ती माझ्या एकट्याच्या हाताळण्या पलीकडची आहे तर आपण एकत्र आलो तर कसं असेल माहिती काहीतरी करायला करण्यासाठी लोकांना उत्तेजित करण्यास एक माणूस पुरेसा असतो ऐकलं का एकच माणूस पुरेसा असतो इतरांना उत्तेजित करण्यासाठी बघा लोक थांबले आहेत ते वाट बघत असतात त्यांनी काय करावे हे त्यांना कुणीतरी सांगावं ते वाट बघतात कुणीतरी एक गट स्थापित करून म्हणावं आपण यांना मदत करूया आणि मग जेव्हा तुम्ही कोणाला मदत करू लागता तेव्हा उत्साह उत्साहाचा प्रवास सुरू होतो सर्जनशील परमेश्वर तुम्हाला विनाकारण सामर्थ्य नाही देत तो काहीतरी करण्यासाठीच सामर्थ्य देतो तर ठीक आहे त्यांच्यात तीव्र इच्छा होती स्वप्न होतं योजना होती परवानगी होती तर ते जातात आणि सुरुवात करायला त्यांची तयारी असते आता आपण नहेम्याचा दुसरा अध्याय बघूया वचन दहा कोणी मनुष्य इस्रायल वंशाचे कल्याण साध्य करण्यास आला आहे हे होरोनी सनबल्लट आणि अमोनी तोविया नावाचा दास या दोघांनी ऐकले तेव्हा त्यास त्यास फार वाईट त्यास फार वाईट वाईट वाटले तेव्हा आता आपण हरोनी सनबल्लटच्या जागी सैतानाला ठेवूया आणि अमोनी तोवियाच्या जागी त्या सैतानाच्या छोट्या राक्षसांना आणि आपण हे पाहणार आहोत की जेव्हा लोक आपल्याला देवाच्या इच्छेप्रमाणे करू देत नाहीत किंवा जेव्हा आपण काही बांधू इच्छितो आणि शत्रू आपल्याला थांबवू पाहतो किंवा आपण जेव्हा कशाची तरी सुरुवात करतो आणि लोक खरंतर सैतान लोकांद्वारेच कार्य करतो याबाबतीत सनबल्लट आणि तोविया हे फार त्रासात होते तुम्ही जेव्हा पुढे जाण्याचं जा ठरवता तेव्हा शत्रू हा त्रासलेला असतो नेहमीच कळलं का कारण मला सांगा किती जणांनी आयुष्यात पुढे जायचा निर्णय घेतलाय ठीक आहे हात वरच ठेवा किती जणांना विरोध जाणवतोय आता दुसरा हात पाहूया ठीक आहे बघा बघा मोठे राक्षस असतील किंवा छोटेही राक्षस असतील आणि ते तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करतील तर दुसऱ्या दुसऱ्या अध्यायात दुम्... दुसरा अध्याय वचन सत्रा माझ्याकडे बरीच शास्त्रपाठ आहेत आणि इथे उभी राहून मी सगळेच नाही वाचणार पण मी तुम्हाला गमावून बसेन नाही तर पण मी काही महत्वाचे भाग वाचते मग मी त्याच म्हणालो आपण केवढ्या दुर्दशेत आहोत ते तुम्हाला दिसतंच यरुशले मुजाड झाले आहे आणि त्याच्या वेशी अग्निने जाळून गेल्यात तर चला आपण यरुशलेमाचा कोट बांधू म्हणजे यापुढे आपली अप्रतिष्ठा व्हायची नाही बघा आपलं जीवन दुर्दश्यत आहे त्याची पुनर्बांधणी करण्याचा प्रयत्न आपण परमेश्वराला देणं लागतो कारण त्याने आपल्यासाठी जे केलं त्यानंतर आपण त्याची जी अवस्था केली ती त्याला अप्रतिष्ठा आणणारी आणि त्याने जी किंमत आपल्यासाठी मोजली ती आपण लक्षात घेत नाही आहोत आणि तुम्हाला जर स्वतःसाठी बाहेर पडायचं नसेल तर निदान तरी ते करा ना तुम्ही आमेन माझ्या देवाचा वरदहस्त माझ्यावर आहे हे मी त्यांना सांगितले व राजा मला काय काय बोलला तेही त्यांना सांगितले वचन एकोणीस पण आता इथे सैतान आणि राक्षस पुन्हा येणार आहे हे ऐकून होरोनी सनबल्लट आणि अम्मोनी तोवी या नावाचा दास आणि गेशेम अरबी यांनी आमची निर्भत्सना केली आम्हाला तुच्छ लेखून ते म्हणाले तुम्ही हे काय मांडले आहे राजाविरुद्ध बंड करता काय विरुद्ध तर बघा त्यांनी पुढे जाण्याचा निश्चय केला आणि कुणाला तरी त्यांच्यावर हसू येतय त्यांची ते, टिंगल कुणी उडवतंय आणि त्यांना सांगतय की <laughs> हे होणार नाही तुम्ही तुमच्या आयुष्यात काही करायचं ठरवलंय आणि तुमच्या एखाद्या चांगल्या मित्राने प्रिय व्यक्तीने जी तुम्हाला वाटलं होतं तुमच्या सोबत असेल त्यांनी सांगितलं की त्यांना नाही वाटत की हे सगळं ठीक होईल आणि हे नाही उपयोगाचं खरं तर बघा माझ्यावरही लोक हसले जेव्हा मी त्यांना म्हटलं की मला माझ्या जीवनात परमेश्वराचं बोलावणं जाणवतंय मला अजूनही आठवतंय आम्ही चर्च शेकोटेभोवती बसलो होतो हॉट डॉग्स आणि मॅशमिलोज आम्ही भाजत होतो आणि आम्ही चार पाच जण असे बसलो होतो आणि मी त्या स्वप्नाने अशी भरून 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 गेलेले होते आणि हो मी वचन शिकवीन वचन शिकवीन देव माझा वापर करेल माझं जीवन व्यवस्थित होईल आणि मी इतकी उत्साहात होते आणि एक मुलगी म्हणाली तू खरंच असं म्हणालीस का मला कोणीतरी म्हणालं की तू तु म्हणालीस तुला वाटते की तू एक फार मोठं सेवाकार्य चालवू शकशील असं मी म्हटलं हो मी मी खूप उत्सुक आहे मला खरंच वाटतं परमेश्वर माझा वापर करेल आणि ही बाई माझ्याकडे बघून म्हणाली पण मी तुला खरंच सांगते आम्ही असं म्हणत होतो की आता ही समस्या आहे आम्ही म्हणत होतो आणि ते म्हणाले की प्रामाणिकपणे सांगायचं तर आम्हाला नाही वाटत त्यासाठी लागणारं व्यक्तिमत्व तुझ्याकडे एक का मी अजूनही इथे आहे तर आपण चौथ्या अध्यायाकडे जाणार आहोत पण जेव्हा सनबल्लाट सनबल्लाट सैतानाचं प्रतिनिधित्व करत होता आम्ही कोट बांधत होतो हे सनबल्लाटाने ऐकले तेव्हा काय बांधत आहात हा मुद्दा नाही पण तुम्ही जर काही बांधत असाल तेव्हा त्याला मोठा क्रोध व तो यहूदी लोकांचा उपहास करू लागला तर हे वेगळ्याच पातळीवर नेते प्रथम प्रथम तो चिडला कारण ते बांधण्याचा प्रयत्न करत होते मग तो त्यांच्यावर हसला कारण ते बांधण्याचा प्रयत्न करत होते आता तो फारच चिडलाय आणि बघा कधी कधी जेव्हा सैतान आपल्याला काही छोट्या गोष्टींनी अडवू शकत नाही तो काही मोठ्या गोष्टींचा वापर करतो आणि तो आपले बांधव आणि शोमरोनाचे सैन्य यांच्यासमोर म्हणाला की हे दुर्बळ यहुदी काय करणार हे दुर्बळ यहुदी काय करणार आता इथे कमीपणा आणि तुच्छ लेखणं हे समोर आलंय की हे दुर्बळ यहुदी काय करणार ते यज्ञ करणार काय ते एका दिवसात सर्व काम आटोपणार काय आज खल्लेले पाषाण मातीच्या ढिगारातून निवडून घेऊन ते पुन्हा कामास लागण्याजोगे करतील काय ते पुन्हा कामास लागण्याजोगे करतील काय तर ते असंच बोलतच गेले पण त्याने त्याने ते नेहम्याला थांबवू शकले नाही वचन सहा या प्रकारे आम्ही सर्वांनी कोट बांधण्याचे काम चालविले व तो कोट निम्मा तयार झाला कारण लोक अगदी मन लावून काम करत होते यरुशलेमाचा कोट बांधण्याचे काम सपाट्याने चालले आहे त्यातली खिंडारे बुजू लागलेत असं सनबल्लट टोबिया अरबी अम्मोनी व अष्टोदी यांनी ऐकले तेव्हा त्यांचा मनस्वी क्रोध झाला त्या सर्वांनी असा एकोपा केला की आपण जाऊन यरुषले लढू व तेथे धांदल उडवून देऊ आणि बघा इथे काय हे का तो केवळ तुमच्या जीवनाशी थोडंफार साम्य दिसायला असं की तुम्ही एक अडथळा पार केला आणि मग तुम्ही दुसरा अडथळा पार केला देवा मला समजत नाही मी योग्य गोष्टी करण्याचा प्रयत्न करते पण माझ्या मागे एका समस्येनंतर दुसरी दुसऱ्यानंतर तिसरी तिसरीनंतर चौथी येते हे तुझ्याकडून नसेल मला वाटतं मी हार मानवी खरोखर देवा मला वाटलं तूच एस पण इतकं कठीण असेल अशी अपेक्षा नव्हती केली थांबा तुम्ही त्या राक्षसांना हरवू शकता तुम्ही त्या राक्षसांवर मात करू शकता पण तुम्ही दुर्बल का तुम्हाला खरंच असं वाटतं का की मला देवला किंवा कुणालाही ज्यांचा एक महत्वाचा सेवाकार्य आहे आणि जे लोकांना मदत करतात तुम्हाला वाटतं की जेव्हा अडतीस वर्षांपूर्वी ही सुरुवात आम्हाला करायची होती जी मी माझ्या घराच्या तळघरात सुरुवात केली तुम्हाला खरंच खरंच असं वाटतं का की तिथून इथे आम्ही आलोय ते कुठल्याही विरोधाशिवाय आलोय अनेक सनबल्लाट अनेक तोबाया विविध प्रकारचे लोक यांनी आमचा विरोध केला नाही सांगा मला केवळ इतकंच वाटतं की आपण एरवीपेक्षा अधिक कणखर होण्याची गरज असते मला वाटतं आपल्याला हे समजायला हवं आपल्यात असणारा परमेश्वर हा जगात असणाऱ्या परमेश्वरापेक्षा जगा परमेश्वरा महान आहे आणि आपल्या विरुद्ध कुठलंच शस्त्र चालणार नाही माझ्या आयुष्यात बहुदा असा एकही दिवस नाही जेव्हा मी हे मोठ्याने जाहीर करत नाही माझ्या जो आहे तो जगात असणाऱ्यापेक्षा महान आहे मी ख्रिस्ताद्वारे विशेष विजयी आहे माझ्या विरुद्ध केलेलं कुठलंही शस्त्र चालणार नाही पण न्याय करण्यासाठी माझ्या विरोधात असलेली प्रत्येक जीभ मी चुकीची आहे हे दाखवीन मी जे सुरू केलं ते संपवीन आणि मी हे बोलेनच मी याविषयी धीट राहीन तुम्ही जर संपवू इच्छित नाही तर मग सुरुवातच करू नका कारण <laughs> मला नकली सुरुवातींचा कंटाळा आलाय मला वाटतं मी हे करीन पण हे फार कठीण आहे मला वाटतं मी ते करीन एक सांगू रविवारी रात्री जेवण झाल्यावर डाएट करणं सोपं असतं बघा व्यायामाची योजना करणं तोवर सोप असत जोवर तुम्ही इतके फुगता की शौचालयात बसल्यावर उठायचे वांदे होतात मला ते सगळं माहिती आहे मी प्रथम जेव्हा व्यायाम करायला सुरुवात केली मला वाटलं मी मरून जाईन मी दोन वर्ष फुगलेली होते मी वयाच्या त्रेसष्टाव्या वर्षापर्यंत सुरुवात केली नव्हती आणि बघा सैतानाने मला सांगितलं नाही फार उशीर झालं आणि आत्ताच माझा सतरावा वाढदिवस झाला मी आठवड्यातून तीनदा वजनांची व्यायाम करते आणि मी सगळ्यांना सांगते की बघा मसल्स बघा माझे आणि मी मी मारत सैतानाला मसल्स दाखवते मी मी हवेत, मी मी खरच हवेत बोलत सैतानाला हे दाखवते की मला तुटून पडण्याची गरज नाही मी खंबीर राहून देवासाठी कार्य करू शकते माझ्या जीवनाच्या शेवटच्या वर्षातही आणि मला विश्वास आहे त्याची महिमा आधीपेक्षा महान असणार आहे आमेन कुठेही जाऊ नका जॉय शेवटचं बोलण्यास लवकरच येत आहे बहुधा तुम्ही आज प्रचंड विरोधाचा सामना करत असाल आणि ते साध्य करण्याच्या कष्टात ज्यावर तुमचा ठाम विश्वास आहे की तुम्ही तेच करायला हवं पण हे लक्षात ठेवा तुमच्या विरुद्ध असलेलं कुठलंच शस्त्र चालणार नाही तुम्ही ठामपणे उभे राहा परमेश्वराने नेमलेल्या कामात असताना तुमच्या जीवनावर परमेश्वराचं वचन जाहीर करा परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देऊ तुमचा दिवस उत्तम असो जॉयस जॉयसमॅर मिनिस्ट्रीजकरता तुम्ही खूप मौल्यवान आहात आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवाकार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत आम्ही एकत्रितपणे धोकेल्यांना खाऊ घालतो गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभाग घेवा याचा सर्व खर्च जॉयस्मॅन मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत